अगं काय हे, किती उशीर, वैतागले मी तुझी वाट बघून. तुझी इथेच झोप लागली होती मला. तुझं पार्टी होती आज. हो अच्छा, चल कॉन्ट्रीब्युशन उगच. संध्या गोखलेने दिली, तिचं लग्न ठरलं ना म्हणून. मग संध्या गोखले, अगं ती ग आली होती बघ एकदा इथे, ती संध्या गोखले. हा ती चश्मेश, ओके तिचं लग्न ठरला. गुड गुड गुड. कोण आहे का मुलगा, काय करतो नवरा? बँकेत आहे कुठल्या तरी, कुठल्या ते आठवत नाही मला, पण मुंबईत घर आहे स्वतःच आणि एक बहीण आहे, तिचं लग्न झालं. इथेच इथेच. अच्छा, तू कशी काय आलीस? मला रमेशने सोडलं. रमेशने सोडलं? अगं टिपिकल मध्यमवर्गीय आहेस तू, भंकास केली मी तुझी जस्ट. बरं तू कशी काय आलीस, म्हणजे तू इतक्या लवकर कशी? सांगते ना. अगं चंदाने गेला दिल्लीला. कशाला? सिरियल करतोय नवीन. अरे वा. मग तुला आहे की नाही रोल त्यात? म्हणजे काय, वादच नाही. मस्त मला डोळ्यासमोर ठेवून असं चांगलं महत्वाचं कॅरेक्टर काढायला सांगितलंय. थोडं विक्षिप्त आहे पण ठीक आहे, अगदीच वाईट नाही, बरं आहे म्हणून. मग कसा गेला आपला दिवस? दिवस काय बरा गेला. अण्णांचा फोन आला होता आज ऑफिसमध्ये. काय म्हणून आता? गेल्या महिन्यात पैसे थोडे कमी पाठवलेत ना मी. मग या महिन्यात? या महिन्यात कसं पाठवणारेस? नसती झंझट उगाच डोक्याला लावून घेतलीये. सरळ त्यांना कळव, माझ्याच्याने शक्य नाही म्हणा. असं कसं कळवणार? असं कसं कळवणार म्हणजे कसं पाठवणारेस तू पैसे, सांग बघू. इथे नेहमीच तुलाच कमी पडत आहेत पैसे. मला एक सांग, तू नोकरी कशासाठी करतेस? घर चालवण्यासाठी की लग्नासाठी? हं, त्यांना तिथे खोपुरीला बसून फोन करायला काय जातंय पैसे पाठवून दे म्हणून? इथे आम्हाला किती खर्च असतो ते आम्हालाच माहीत. सरळ सांग, नाही पाठवत म्हणून. पाठवायला तर हवेतच ना, नाही तर उगाच परत डोक्याला त्रास करून घेते. तुझ्या डोक्याला आधीच कमी त्रास आहेत का? हं, आणि त्यात हा मुंबईचा खर्च. मला कळत नाही तू तू कशासाठी हे सगळं करतेस. हं अगं तू, मला असं वाटतं तू फर्स्ट प्रेफरन्स तुझ्या लग्नाला द्यायला हवंस, हो की नाही? अगं लग्नासाठी पैसे कमवण्यासाठी इतक्या लांबवर आलीस तू, आणि हातात काय पडतं आहे? तरी का मग पासबुक? पण मला नाही जमणार आहे असं वागायला. तुझं बरं आहे, तू सगळे पाश तोडून आली आहेस, मला खरंच नाही जमणार. का नाही करता येणार? का नाही करता येणार गं? करावंच लागेल. काहीतरी मिळवायचं असेल ना तर काहीतरी गमवायचीही तयारी असावी लागते. मी समजवलंय माझ्या मनाला, तुला काय वाटतं? मला माझं घर सोडताना त्रास झाला नसेल? हं, तरी सुद्धा सोडलंच ना मी घर. मग पण मला नाही तसं करता येणार, शेवटी माझी स्वतःची माणसं आहेत ना, रक्ताची. रक्ताची माणसं ऑल दिस नॉनसेन्स आहे, असं काही नसतं. मग त्यांना का नाही आहे तुझी जाण? हं, मला सांग, अण्णांनी या आधी 5 वर्षापूर्वीच तुझं लग्न ठरवायला हवं होतं की नाही? हो ना. पण नाही, हक्काचा पैसा येतोय ना घरात, कशाला करतील ते? काहीतरी काय, तसं काही नाही आहे. त्यांनी प्रयत्न केला होता, खूप स्थळं पाहिली, पण नाही जमलं. खरं तर आईसुद्धा म्हणत असते, तुला त्रास होतोय त्या नोकरीचा तर सोड आणि परत ये इकडे. पण शेवटी लग्न जमायचं म्हणजे थोडासा वेळ जातोच ना. तुला आत्ता काही कळणार नाही, वेळ आली ना की सगळं बरोबर कळेल. काही नाही, माझ्यावरही वेळच येणार नाही. मला लग्नच करायचं नाही. असं काही नाही, सुरुवातीला सगळेच जण असं म्हणतात, आणि मग वेळ आली ना की बरोबर लग्न करून मोकळे होतात. मला नाही वाटत असं, मला माझं करिअर महत्वाचं आहे. लग्नानंतर मी कित्येक जणींची करिअर स्पॉइल होताना पाहिलीत. सगळं संपतं, लग्न, संसार, मूलबाळ, नवरा, झालं की संपलं सगळं. मग काय, माझ्यातली अभिनेत्री कशी होणार? असं काही नाही ग, मी काही लग्न वगैरे करणार नाही. अशीच राहणारच एकटी. काय हरकत आहे,
असा काही नियम आहे का की कोणी एकटं राहू नये, लग्नच केलं पाहिजे? पुरुषांचं बरं आहे गं, त्यांना जमतं एकटं राहिलं, पण आपल्याला लागतोच ना कुणाचा ना कुणाचा आधार. मला नाही वाटत, सगळं नॉनसेन्स, काही गरज नाही कुणाच्या आधाराची. मी माझ्या मनाला खूप चांगलं समजून ठेवलं, कुणाच्यातही गुंतायचं नाही, मी मी आणि फक्त मीच. मला विनापाश जगायला आवडत. सरको ना, अगं थांब, माझं महत्वाचं काम ठेवू कुठे मी? तुला माई नाही म्हणत असताना सुद्धा काम घेऊन आलीसच ना. झालं थोडे दिवस, बघू ना आता किती दिवस ते. प्रॉमिस, थोडे दिवस. प्रॉमिस कसलं काय. आणि हो, आता हे काम आणलंय ना, ते अण्णांना सांगू नका की नवीन काम मिळालंय म्हणून. काल मी ऑफिस मधून फोन केलाय त्यांना. तसा झाला फोन करून? हो ना, त्यांचा फोन नाही आला अजून तुला की जरा जास्त पैसे पाठवून द्याल का? नाही नाही नाही, ते मात्र मी त्यांना यावेळी अगदी बजावून सांगितलं. म्हटलं तशीच अडचण आल्याशिवाय पैसे मागू नका शक्यतो. शक्यतो ए, पण रमेश पण लगेच तयार झाला. म्हणजे मी रिक्वेस्ट केल्यावर लगेच तो हो म्हणाला, आणि बघ ना मला काम आणूनही दिलं त्याने. तो कशाला नाही म्हणेल, त्याचं काय बिघडतंय, त्याला कमिशन मिळणार ना. दिव्या प्लीज. अगं कमिशन काय म्हणतेस? आणि तो नको नकोच म्हणत होता. मीच उलट त्याला म्हटलं की तू पैसे घे, आणि मग तो नाईलाजाने तयार झाला. नाईलाजाने? तुला सगळं वाकडच कसं दिसतं गं? अगं मीडियात वावरते मी, माणसं कशी असतात ना हे माहिती आहे मला. आपण उगा तो शेंदूर फासतो त्यांना, नख लावून बघ, आत दगड असतो, दगड. ओके, पण माझ्या फायद्यासाठी तो स्वतःचं नुकसान कशाला सोसेल? त्याला कशाला होईल नुकसान, झालाच तर फायदाच आहे तुझ्याकडून त्याला. बरं गं बाई, त्याचा फायदा आहे बास, पण मला पण फायदा होतोय ना, मग झालं तर. अलका मला एवढंच म्हणायचं आहे की उगाचच गळ्यात पाडून घेतलंयस गं तू. एकतर दिवसभर ऑफिसमध्ये मर मर मरायचं, येणं जाणं ट्रेननी, म्हणजे त्यात अर्धा जीव होतो, आणि त्यात हे काम, डोळ्याची भोकं होतील भोकं. हो दे, चष्मा लागला की कळेल तुला. लागू दे गं बाई. लागू दे तर काय, माझं काय जातंय? लग्न करायचा विचार नाही आहे तुझा? चष्मा लागलेल्या मुलींची काय लग्न होत नाहीत का? त्या संध्या गोखलेचं नाही झालं. मला फक्त थोडा जास्त खर्च करावा लागेल एवढंच. करा, खर्चही करा आणि त्यासाठी कामही करा. तुझं पण काम करून देईन ना मी. तू खूप मोठी अभिनेत्री झालीस ना की मग तुझ्या वतीने तुझ्या चाहत्यांना पत्र लिहून देईन मी नक्की. तोपर्यंत अशीच बसून राहणार आहेस? अलका ऐक ना. थांब, हे पटकन मी कंप्लीट करते मग बोल. ठीक आहे गं, ऐक ना, तो रमेश तुझ्यात इंटरेस्टेड आहे ना, टाक ना पटकन विचारून तूच. काहीतरीच काय? काहीतरीच काय म्हणजे तुला नाही आवडत तो? तसं नाही, पण नक्की नाही आवडत. नाही हो, नसेल तर मग मी विचारते, चालेल का? ए म्हणजे आवडतो है ना. बी बोल्ड यार, हे असं मध्यमवर्गीयपणा पहिलं सोडून दे, कळलं ना? हे लाजणं मुरडणं आधी सोडून दे तू. अगं पुरुषांना बोलण्यासच जास्त आवडतो. मी नाही का चंदनेच्या ऑफिसमध्ये बेधडक घुसले काम मागण्यासाठी, हो सॉलिड खुश झाला, मला म्हणाला आय लाईक दिस बोल्डनेस ऑफ युअर्स. सिनेमात काम मागणं आणि लग्नासाठी मागणी घालणं, याच्यात फरक असतो ना. तू का आता फाटे पडू नकोस, अशी गप्प गप्प राहिलीस ना तर मागेच राहशील काय. असं काही नाही, उलट रमेश मला म्हणालाय की तुझं हे असं गप्प गप्प असणंच मला खूप आवडतं. म्हणजे आवडी निवडींबद्दल बोलणं झालं? हा फार पूर्वी एक अगं कबूल कर ना तुला आवडतो म्हणून. मला एवढंच सांगायचं, जरा धीटपणा निवा, योग असेल तर होईल, माझ्या नशिबात असेल तर सगळं मिळेल, असं काही नसतं ग. तुला ते व्यवहारिक गुरुजी आठवत आहेत? तो म्हातारा. त्याने एकदा आपल्याला आपलं भविष्य सांगितलं होतं बघ. तुझ्या बाबतीत सांगितलेलं बरंच भविष्य खरं ठरलं ना. काय काय खरं ठरलं? काही नाही. अगं ते म्हणाले नव्हते का की तू तुझ्या घरापासून दूर होशील,
अलका वर्किंग वुमन आणि हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुली यांचं घर तर जवळ असतं, तर त्या हॉस्टेलमध्ये कशाला राहिल्या असत्या. आता आपलंच बघ ना, आपण पेंगेस्ट म्हणून राहिलो असतो का इथे. इथे घरापासून दूर होणं म्हणजे लांब जाणं नव्हे, घरातल्या माणसांपासून दूर होणं असा अर्थ घ्यायचा असतो त्याचा. मी त्यांचं भविष्य कन्सिडर करत नाही, माझं भविष्य मी करणार आहे, कळलं? काय ग मार्गशीर्षात तुझं लग्न ठरणार होतं ना, एकच महिना राहिला आता, काय म्हणतात गुरुजी आणखीन? पण ते असंही म्हणाले होते की मार्गशीर्षात जर नाही झालं तर पुढच्या दोन वर्षात होईल, म्हणजे होणारच नाही असं नाही आहे. पण तुला खरं सांगू, मी असा विचार करते की रमेशशी बोलावं. गुड गुड गो अहेड. मला आवडतो तो, खरंच खूप आवडतो. बघ माझ्याकडे थोडेसे पैसे आहेत, आईचे थोडेसे दागिने आहेत, आणखीन 15-20 हजार रुपये जमले ना की त्याला पण नाही आवडत नोकरी केलेली, मी सोडून देईन नोकरी. खरंच तो ऑफिसमधून येईल ना तेव्हा छान त्याच्यासाठी तयार होऊन उभी राहीन त्याची वाट बघत. मला कंटाळा आलाय ग आता ह्या सगळ्याचा, असं इथे पेंगेस्ट म्हणून राहण्याचा सुद्धा खूप कंटाळा आलाय मला. मला आता माझं स्वतःचं घर हवं आहे, मला स्वतःचा संसार उभा करायचा आहे. दिव्या, माझे केस पांढरे व्हायला लागलेत का ग? नाही म्हणजे एखादा असेल मध्येच, पण तो काळजी नाही, पण आता ही काळजी सुद्धा खूप थोडे दिवस आहे, खूप थोडे दिवस. अलका तुझ्या परीने तू खूप सुखी आहेस का? तुझी स्वप्न तुझ्या मुठीत मावणारी आहेत. मला कधी अशी स्वप्न पडलीच नाहीत, रादर मी ती पडूच दिली नाहीत म्हणा. कधी कधी वाटतं मी योगाच धावते, मलाही काहीतरी हवंय, मुठभर आकाश फक्त. पण नाही, आता ठरवलंय हे पूर्ण आकाशच आता मुठीत करायचं, म्हणजे असं इतक्यातच असं संतुष्ट वगैरे राहायचं नाही. खूप लांबवर नजर आहे माझी, आणि टॅलेंट्स असल्यावर कशाला ब्यायचं? हं, चंदानी खूप खुश आहे, मला म्हणतो यू हॅव गॉट अ व्हेरी प्लेझंट पर्सनॅलिटी. अलका ए अगं, तुझ्या केसांवर आपण ट्रीटमेंट करूया ना, आणि उगाच काळजी करत बसू नको, सा उरलेले पण पांढरे होतील की. चल 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 लवकर बस, खाऊन घेऊया बस ना. दिव्या तुझ्याशी बोलतीये मी. अगं काय ठरवलंस तू, काय म्हणाले डॉक्टर? माझं ऐक, तू चंदानीशी बोल, विचारून टाक. काय विचारू? अगं विचार, लग्न करतोय का? आणि तो हो म्हणाला तर मी लग्न करू, संसार थाटू. अगं काय हरकत आहे? म्हणजे मी एवढी दिवस एवढी वर्ष जी मेहनत करते कष्ट करते त्याच्यावर अगदी बोळाच फिरवायला निघालीस ग तू? आणि लग्नच करायचं असत ना तर मी प्रकाश बरोबर केलं नसत. काय वाईट होत? चांगला बँकेमध्ये ऑफिसर, घर आहे, प्रॉपर्टी, महत्वाचं म्हणजे प्रेम आहे त्याचं माझ्या. अगं पण मग काय या सगळ्या करिअरच्या माग? मला करिअर महत्वाचं आहे माझं, मी नाही राहू शकत ग चार चौघींसारखी. अगं पण अजून तुझं करिअर सुरू व्हायचंय, अगं कुणी सांगावं, कदाचित सुरुवातीलाच काही नाही झालं तर का नाही होणार? हा हे
हे सगळे असे सुरुवातीलाच का आशीर्वाद देतेस मला तू? स्वतःच्या चौकटी बाहेर वाकून तुम्हाला बघता येत नाही ना? मग स्वतःच्या चौकटीत राहून तू जपून राहा असं का सांगता मला? तुमच्यासारखंच मी असावं असं वाटतास का? मला नाही ऐकायचं आता कोणाच. दॅट्स फायनल. खुज्यात खुज्यात तुम्ही सगळेजण. आई बाबा तू तू सुद्धा एकाच माळेचे म्हणी सगळे. मला माहितीये तू आमचं कुणाचंच ऐकणार नाहीस कारण तू खूप हट्टी आहेस. झालं ना हा? एखाद्याच्या कपाळावर हट्टी आहेस असा शिक्का मारला की संपलं सगळ्यांच. तुमच्या मर्यादा तुम्ही माझ्यावर का लादता? मला ही जगू दे ना. उडू दे मला ह्या आकाशात एकट. मला मला नाही जगायचं हे तुमच्या या या मध्यमवर्गीय परिघात. तिटकारा येतो मला तुमचा आणि तुमच्या सगळ्यांच्या वागण्याचा. आय जस्ट हेटेड लाईक एनीथिंग. तसं नाहीये मुळात तू घाबरतेस. तुला भीती वाटते उद्याची आणि मग तू धडपडतेस स्वतःची समजूत काढण्यासाठी. पण मग हे का सगळं कशासाठी? कोणासाठी ही तडजोड? माझं ऐक. कुठेतरी स्थिर हो. पाय घट्ट रोवून उभी राहा कुठेतरी आणि खूप पुढे जायच्या आधी माघारी वळ. नाही वळता येणार मला माझी. खूप पुढे निघून गेले कमी अलका. आपल्या मनाचा विचारांचा एक प्रवास असतो, एक गती असते त्याला. कायम आपण भरपटत त्याच मार्गाने जायचं असंच ठरवलेलं असत. काही करून जावंच लागतं. माझ्याही मनात कायम हेच विचार होते. माझ्या मनाला समजूनच ठेवलं होतं मी तसं. कायम हेच स्वप्न पाहिलं अगदी लहानपणापासून. मला कोणी विचारलं ना तरी सुद्धा मी हेच सांगायचे मी सिनेमात काम करण. जिथे जिथे संधी मिळाली तिथे तिथे जात गेली. अंगात दीड दीड ताप असायचा तरी सुद्धा मी प्रॅक्टिस केली फक्त उद्यासाठी भविष्यासाठी. का तर उद्याचा दिवस हा फक्त माझा असेल. चार चौघींपेक्षा मी नक्कीच वेगळी असेल उद्या. चंदानीच्या मिठीत मी उशीने शिरलेस. काहीच यातना झालं नसेल माझ्या मनात. तरी सुद्धा मी हे सगळं स्वीकारलं फक्त उद्यासाठी माझ्या भविष्यासाठी. अलका या जगात ना टॅलेंट्सना काही किंमत नसते. काही नाही. आणि जर ती किंमत असती ना तर हा मार्ग नक्कीच त्या चंदनीच्या मिठीत न गेला नसता. काय कमी आहे माझ्या सांग ना काय कमी आहे?
माझ्या टॅलेंट्सवर मी काहीही प्रूव्ह करून दाखवण्याची हिंमत आहे. त्या दिवशी स्क्रीन टेस्टला गेले होते ना, तेव्हा त्या कॅमेरामॅननी जेव्हा माझ्या खांद्यावर हात ठेवला ना, तो असा झिडकारून द्यावासा वाटला मला. आणि याच कारण फक्त मध्यम वर्गीयपणा. तो मध्यम वर्गीयपणा असा चिकटून बसलाय माझ्या अंगाला जागोजागी. खूप त्रास होतो याचा. असं वाटत तो मध्यम वर्गीय असा घडून काढावा अंगावर. आणि शेवटी माणसाला काय हवं असत? घर. मलाही हवंय, पण मी खूप घाबरते ग, खूप घाबरते या सगळ्याला. मला असं वाटत की हे सगळे मला बांधून ठेवतील, मला डांबून ठेवतील, म्हणून मी खूप लांब लांब पळत असते यापासून, फक्त उद्यासाठी, भविष्यासाठी. कस होईल का एक? कशी मागे फिरू? कशी फिरू पाहते?
झालंय त्याच. गावाकडे बायको असते, माझ्याकडे त्या दृष्टीने त्याने कधी पाहिलं नाहीये म्हणाला. उतावळेपणा करते असं म्हणाला. मी प्रयास करते त्याच्या वागण्याच. याला कीव येत होती माझी. एका गरीब गरज मुलीला मदत केल्याचा आनंद मिळाला पण नाही म्हणाला रमेश मला. म्हटलं तर तसंच राहा. पैसे दे त्याच म्हणतो. मी अशी आहे का ग, परिस्थितीच भांडवल करून जगणारी मुलगी आहे मी. मी अशी अशी पैसे दे. बोल ना, सांग मला. सगळ्यांनीच फसवलंय तुला, सगळ्यांनी फसवलं. तू का नाही सांगितलंस की माझा एक एक केस पाठ राहायला लागलाय. मी काकूबाई सारखी दिसते. बस झालं आता. आता पास झालं. आता मला गरज नाहीये कोणाची. खूप केलं मी सगळ्यांसाठी, खूप केलं. रमेशसाठी खूप जगले, अण्णांसाठी जिजले. आता बस, आता मला माझ्यासाठी जगायचं आहे. फक्त माझ्यासाठी. आता एक एक क्षण मला माझा हवा आहे. आता मला नको आहेत कुणाचे पाश, कुणाचेच पाश नको आहेत आता मला. चंदानी आला होता आज, म्हणाला हे मूल त्याच आहे, फक्त त्याच. त्याला आणि त्याच्या बायकोला त्याच्या रक्ताची संतती हवी आहे. त्याच्या बायकोला मूल होऊ शकत नाही म्हणून मला म्हणाला मी तुझ्याशी लग्न करायला तयार. एखाद वेळ हट्टाने मी गर्भपात करून घेईन, पण असं बाळ झाल्यावर नाही देऊ शकत. गुडघे टेकतो, हात जोडतो, पाय पाया पडतो. नकोत मला कोणाची बंधन ग, का अडकले. माझ बाळ नाही देणार. हा एकच धागा आहे माझ्याकडे, मला बांधून ठेवणार.